अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतील सुंदर शहर म्हणून जामनेर शहर आता आकार घेत आहे। जामनेर नगर परिषदेने यासाठी विविध विकास कामांना आता प्रचंड वेग दिला आहे। या विकास कामांचाच एक भाग म्हणून वाकी रोडवरील पारिजात कॉलनी परिसरातील मुख्य गटारी या भूमिगत म्हणजेच अंडरग्राउंड करण्यात येत आहेत। याच या कामाचा शुभारंभ नगर अध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी गटनेते महेंद्र बाविस्कर, नगरसेवक जितेंद्र पाटील, नगरसेविका कल्पना रमाकांत पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि पारिजात कॉलनीतील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाऊंच्या हस्ते शहरामध्ये अंडरग्राउंड गटर आणि पाईपलाईनचं उद्घाटन झालं। त्या छोट्याशा अनुषंगाने परत आपल्या वार्डमध्ये या ठिकाणी RCC ड्रेनेजचं आपण या ठिकाणी आज काम चालू करतोय आणि ते चालू म्हणजे औपचारिकरित्या त्याचं उद्घाटनही आपण केलंय। पूर्ण ज्यांनी आयुष्यभर आपल्या जामनेर शहराकरता आयुष्य घातलं, प्रत्येक जण आपल्या नोकरीमध्ये काम करत असतं, पण नगरपालिका प्रशासनामध्ये ज्यांनी पूर्णपणे आयुष्य घातलं आणि ते रिटायर पण झाले आणि रिटायरनंतर सुद्धा ते काम करतायत असे आमचे प्रकाशभाऊ माळी यांनी कधीही कुठल्या कामाचं श्रेय घेतलं नाही। सद्गुरु कृपेने मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं म्हणून सद्गुरूंचं नाव घेतलं, कारण तुम्ही आले नसते असे। आणि या वार्डाच्या नगरसेविका आमच्या कल्पनाताई यांनी सुद्धा व्यासपीठावर बसायची विनंती करतो। भाऊ, आज आपल्या जामनेर तालुक्यापुरते मर्यादित नसून पूर्ण महाराष्ट्र राज्याचे ते आहेत, त्यामुळे ते जामनेर तालुक्याला वेळ देऊ शकत नाही आणि त्यांची वेळ भरून काढण्याचं काम आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं असतं, सोबतच वहिनी साहेबांचं असतं। म्हणून भाऊंची उणीव भरून काढण्यासाठी वेळात वेळ काढून वहिनींना प्रत्येक ठिकाणी हजर राहावं लागतं आणि त्या आपल्याकडे आल्यात आणि निघून गेल्यात तर आपण घरचे लोक आहोत, परंतु लोहारा मतदारसंघामध्ये जाणं गरजेचं होतं म्हणून वहिनी आज वेळात वेळ काढून त्या निघून गेल्यात, त्यामुळे त्यांच्यातर्फे मी क्षमा मागतो। परंतु सगळे आपण परिवारातले लोक आहोत त्यामुळे आपण समजून घ्याल। खरोखर रमाकांत आणि आमची कल्पनाताई आग्रही प्रत्येक कामामध्ये असतात आणि त्यांच्या आग्रहास्तव आणि त्यांनी लावून धरलेली जी सर्व कामं होती या मतदारसंघातली त्यांनी आमच्याकडून करून घेतली। जरी आज ते रूपाने दिसत नसली तरी येत्या 2 महिन्यामध्ये संपूर्ण कामं या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे दिसायला सुरुवात होईल। काही भागांमध्ये गटरींची कामं चालू झालेली आहेत, सम्राट अशोकनगरमध्ये सुद्धा गटरींची कामं चालू झाली आहेत। जी पाणी व्यवस्थापनाची आवश्यकता होती ST कॉलनीमधनं ते बाहेर पाणी निघत नव्हतं सम्राट अशोकनगरचं पाटीलवाडीतलं, त्याची फार मोठी आपण RCC गटार या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्याचं काम त्या ठिकाणी आज प्रत्यक्षात सुरू आहे। थोड्याफार अडचणी असतात, त्याबद्दल सगळ्यांनी एक संघरूपाने निर्णय घेऊन कोणाचा प्लॉट मागे असेल पुढे असेल समजून घ्यायचं, कोणाचा वटा तुटेल, कारण शेवटी अतिक्रमण हे तुटणारच आहे। त्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून सगळ्यांना एकमेकांना आपण समजून सांगायचं आहे। या ठिकाणी मी महिलांना मुद्दाम थांबून घेतलं, हे सगळ्यात मोठी समस्या आहे गटरींची। तर गटरी ह्या 2 प्रकारच्या आहेत, मी मागे पण सांगितलं, आता परत पुनश्च त्या गोष्टीचा उच्चार करतो। आपण अंडरग्राउंड गटर पण आता या एरियात चालू करतोय, मला वाटतं चालू झालं का रमाकांत, काही भागात त्या बाजून चालू झालं, आपण या भागात पण चालू करतो आहे। साधारणतः येत्या 2 महिन्यामध्ये या भागातील 2 महिन्यामध्ये मी मुद्दामून आवर्तन सांगतोय की 2 महिन्यामध्ये या भागातील अंडरग्राउंड गटरी सुद्धा कम्प्लीट होणार आहे, कारण ते पाईपलाईन आहे, त्याला बांधकाम नाही आहे, कन्स्ट्रक्शन नाही आहे, ते आपल्याला सरळ एक्सकॅव्हेशन करायचं आहे, खोदकाम करायचं आहे आणि त्याच्यामध्ये लेवलने ते पाईप टाकून घ्यायचे। 2 घरं मिळून 1 चेंबर राहणार आहे आणि ते अंडरग्राउंड रूपाने ते पाणी पूर्ण गावाबाहेर नेऊन 3 ठिकाणी आपण त्याचं कलेक्शन करणार आहोत, त्या पाण्याचं परत शुद्धीकरण करणार आहोत आणि शुद्ध झालेलं पाणी आपण नदीमध्ये सोडून देणार आहोत, असा तो प्रक्रियेचा भाग आहे। परंतु काम करत असताना आपले सगळे रस्ते तुटणार आहेत, सगळे रस्ते
मग तुम्ही म्हणणारे रस्ते कसे बनतील, काहींचे नळ कनेक्शन तुटतील, समजून घ्यायचंय. कारण ज्यावेळेला आपण एखाद्या गोष्टीचा विकास करतो त्यावेळेला त्या गोष्टी घडतच असतात, तुटणार आहे. म्हणून त्याचा गैरसमज करायचा नाही की बा आता हे रोड तुटले आणि यांनी अगोदरच का केलं नाही. तर काही गोष्टी अशा असतात की मंजुरी मागे पुढे मिळतात. एवढं आपल्याला 2.5 वर्षानंतर सत्ता मिळाली आणि 2.5 वर्षात आपण एवढी सगळी कामं मंजूर करून घेतली. काही कामांना दिल्लीहून मंजुऱ्या घ्याव्या लागल्यात, काही कामांना आपल्या लेवलवरती मंजूर घेता आल्या. परंतु या सगळ्या धावपळीच्या कामामध्ये काही गोष्टी अशा असतात की त्यांना आपण पर्याय व्यवस्था काहीच करू शकत नाही, त्यांना शासनाच्याच मंजुऱ्या लागतात. म्हणून जरी काही हे रस्ते या ठिकाणी झालेले असतील, ते रस्ते जरी तुटलेत, तुम्ही म्हणणार की बा हे आता करून 4 वर्षच झाले, 3 वर्षच झाले ना, आता हे तुटतायत, अगोदर का नाही केलं? तर मित्र, त्या योजनेमध्ये जे रस्ते तुटतील ते सुद्धा डांबरीकरण आपलं या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे जसे रूपात तुम्हाला आज रोजी रस्ते दिसत आहेत त्याच्यापेक्षाही चांगल्या प्रतीचे रस्ते हे अंडरग्राऊंड गटर झाल्यानंतर आपले पाईपलाईन पूर्ण झाली ना या भागातली, नवीन सगळी पाईपलाईन झाली ना, तर अंडरग्राऊंड गटर झाल्यानंतर त्याच्यावरती आपण रस्ते सुद्धा या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यामुळे काही भागात RCC रस्ते आहेत, काही भागामध्ये डांबरीकरणाचे रस्ते आहेत. त्याच्यामुळे गैरसमज करायचं नाही. जरी कितीही खोदकाम झालं, कितीही माती फेकाफेक झाली, कितीही गड्डे पडले, तर चिंता करायची नाही. त्याचे रस्ते सगळे भाऊंनी मंजूर करून घेतलेले आहेत. दुसरं, हे काम करत असताना पाईपलाईन काल भाऊंनी लोकार्पण केला. येत्या 2 महिन्यामध्ये तुम्ही कनेक्शन जर घेतलेले असतील या भागातल्या गटरी अंडरग्राऊंड गटरचं, आपण पाणी याच्याकरता सोडत नाही नवीन पाईपलाईनमधनं, हे लक्षात घ्या. किंवा भाऊंनी तर लोकार्पण केलं, मग आपण पाईपलाईनमधनं पाणी काय येत नाही आहे? पाईपलाईनमधनं आपण याच्याकरता पाणी सोडत नाही. पाईपलाईनमधनं जर आता आपण पाणी सोडलं, मला वाटतं सगळ्यांनी कनेक्शन घेतलेले आहेत, पण आपण जर आता पाणी सोडलं तर तुम्ही त्या कनेक्शनचं रिन्युअल कनेक्शन म्हणजे नवीन कनेक्शन तुम्ही जोडून त्या पाईपलाईनने घरामध्ये पाणी घेणार. हे केल्यानंतर त्यासोबतच आपले अंडरग्राऊंड गटरचं जे CB या ठिकाणी चालणार आहे, पोकल्याने या ठिकाणी चालणार आहे. तुम्ही म्हणणार मी आत्ता नवीन पाईप टाकला आणि या पोकल्याने तर परत तोडून टाकला. म्हणून या भागातलं पाणी आपण जोपर्यंत अंडरग्राऊंड गटर कम्प्लीट होत नाही, खोदकाम साधारण 1 महिन्याचा कालावधी राहील, कारण त्याला वेळ लागत नाही. खूप मोठी टीम आहे, 600 लोक काम करतायत, 600 लोकांचे 600 मजूर आपल्या या ठिकाणी आहेत. साधारण 1 महिन्यामध्ये अंडरग्राऊंड गटरचं या एरियातलं काम कम्प्लीट होईल आणि मग लगेच आपण ते कनेक्शन जोडून घ्यायचे. म्हणजे आजही आम्ही जर म्हटलं कॉक फिरवून तुम्हाला पाणी द्यायचं तर आता या सेकंदाला सुद्धा आम्ही त्या नवीन पाईपलाईनमधनं पाणी देऊ शकतो. पण पाणी दिलं तर तुम्ही ते कनेक्शन जोडून घेणार, ते कनेक्शन परत महिनाभरात तुटणार, तुमची परत ओढ येणार. म्हणून आम्ही साधारणतः 1 महिनाभर जोपर्यंत अंडरग्राऊंडचं काम होत नाही, गटरींचं काम होत नाही, तोपर्यंत त्यात पाणी आम्ही सोडणार नाही, याची दक्षता आपण घ्यायची. म्हणजे गैरसमज करून घेऊ नका. पाणी व्हॉल वगैरे सगळं बसून गेलेलं आहे. गटरी आपल्या या ठिकाणी, आता तुम्ही म्हणणार या RCC गटरचं वहिनींनी उद्घाटन केलंय, हे कशासाठी करतंय? मग अंडरग्राऊंड आहे, व अंडरग्राऊंड हे संडाशीचं पाणी, आंघोळीचं पाणी, धुण्याचं पाणी, जे काही तुमचं वेस्टेज पाणी आहे ते पाणी आपण अंडरग्राऊंडमध्ये टाकणार आहे, ज्याच्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गंदगी, तुमच्या या नवीन बालाजी याच्या अपार्टमेंटचा प्रॉब्लेम आहे पाण्याचा, तो पाण्याचा प्रॉब्लेम कायमस्वरूपी इथून 50 वर्ष तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, अशा पद्धतीचं पाण्याचं घाण पाण्याची व्यवस्थापन या ठिकाणी करणार आहे. म्हणजे मच्छर आरोग्याला धोका निर्माण होणार आणि येत्या काळामध्ये याची काळजी या ठिकाणी घेतलेली आहे. पण तुम्ही म्हणणार की बा हे पाणी जर अंडरग्राऊंड जात आहे तर मग या RCC गटरी तुम्ही का करतायत, हा खर्च का करतायत? तर हा खर्च याच्याकरता आहे मित्र, की ज्या वेळेला पावसाळ्यामध्ये 4 महिने पाणी पाऊस पडतो त्यावेळेला ते पाणी वाहून नेण्याचंही काम आपल्याला गरजेचं आहे. जर ते पाणी वाढत नाही किंवा आपल्या रस्त्यावरचं पाणी नाही वाहिलं तर हे डांबरी रस्ते खराब होऊन जातात. म्हणून त्याला आपण शेजारी ड्रेनेज सिस्टीम दिलेली आहे. आता हे जे गटरीचं काम होणार आहे तुमचं, हे पावसाच्या पाण्यासाठी होणार आहे आणि अंडरग्राऊंडचं जे काम होणार आहे ते आपल्या घरगुती कामासाठी ते होणार आहे. या ठिकाणी मी काही अडचण असली तर रमाकांत असेल, सुहास असेल, हे संपूर्ण टीम आहे की जे तुमच्या सतत संपर्कात आहे. तर काही अडचण आल्यास आमच्याशी संपर्क साधा, डॉक्टर या ठिकाणी आहे, त्यांच्याशी संपर्क साधा. म्हणजे सर्वतोपरी आपण काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. रस्ते, गटारी आणि पाणी सगळं नवीन पद्धतीचं या ठिकाणी बसलेलं आहे. म्हणजे जुना या एरियात आता काहीच राहिलेलं नाही आहे. नगरपालिका प्रशासनाच्या निमित्ताने प्राथमिक गरजा ज्या असतात, गटर लागते, रस्ता लागतो,
आणि नवीन पाईपलाईन लागते ते सगळे आपण घेतलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की नगरपालिका क्षेत्राच्या निमित्ताने जे जे अपेक्षित काम आहेत, नवीन या ठिकाणी पाण्याची टाकी झालेली आहे, जे गार्डन झालेले आहे तुमचे, दोघं ओपन स्पेस घेतले, पाटील वाडीतला आपण ओपन स्पेसचं काम चालू करतो एका 10 दिवसामध्ये, त्याचं मला वाटतं उद्घाटन पण झालं ना तुमचं, ते पण सम्राट अशोक नगरचं पण आपण घेतलंय. तर असे सर्वांगीण विकास करण्याचं काम या ठिकाणी आपण हाती घेतलेलं आहे आणि ते मंजूर पण झालेलं आहे. नुसत्या बोलीची भाषा आणि बोलायची कडी असातला प्रकार नाही आहे, परंतु वेळेचा अभाव आहे आणि सगळ्यांनी सहकार्य या ठिकाणी करायचं आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.